सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी तर्फे कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात 30 जानेवारीला पॅन कार्डच्या गुंतवणूकदारांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। पॅन कार्ड कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील 35 लाख गुंतवणूकदारांचा परतावा परत मिळावा म्हणून राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात गुंतवणूकदारांचे मोठे संघटन उभे करून राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर राज्यभरात गुंतवणूकदारांचे 27 मेळावे घेण्यात आले होते। पॅन कार्ड क्लब्स कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असा सॅट कोर्टाने दिनांक 12 मे 2017 रोजी आदेश दिला होता। मात्र सेबीकडून मिळकतीच्या विक्री करणे बाबतची प्रक्रिया ही संशयास्पद असून मिळकतींची किंमत अव्यवहार्यपणे 50-60% कमी करण्यात येत आहे। सबब सेबीने कंपनीच्या सर्व मिळकती सील कराव्यात व गुंतवणूकदारांच्या नावांची व गुंतवणुकीची यादी जाहीर करावी या प्रमुख मागण्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे करण्यात आल्या होत्या। मात्र त्यावर विचार करण्यापेक्षा सेबीने घाईघाईत मिळकती विक्रीला काढल्या असून त्यांच्या किमती 50-60% घटवल्या आहेत। ही बाब धक्कादायक आहे। याबाबत सरकार अजूनही असंवेदनशील आहे। म्हणूनच राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुंतवणूकदार 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी दिवसभर धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व सेबीच्या विरुद्ध निषेध नोंदवणार आहेत। मी शहाजी अरसूळ, राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर कोऑर्डिनेशन कमिटीचा सचिव। आज पॅन कार्ड क्लब कंपनी वरती झालेल्या कारवाईनंतर बाधित गुंतवणूकदारांच्या परताव्याच्या रकमेसंदर्भातील जे कमिटीच्या वतीनं गेली 1.5 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन निवेदनं देऊन गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्याच धर्तीवरती मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही खासदारांच्या शिष्टमंडळासह माननीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना हे गाऱ्हाणं आम्ही त्यांच्यासमोर मांडलं होतं। त्यानंतर त्यांनी तात्काळ सेबीला आदेश दिले होते की 8 दिवसांमध्ये या संदर्भातील अहवाल सादर करावा, परंतु हा अहवाल आज 1 महिना होऊन गेला आहे तरीसुद्धा सेबीच्या वतीनं सादर करण्यात आलेला नाही आणि त्या संदर्भात कुठलीही गाईडलाईन पुढं मिळालेली नाही। या गुंतवणूकदारांना लवकरात लवकर त्यांचे परताव्याची रक्कम मिळाली पाहिजे आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला पाहिजे आणि यासाठी आमची यापुढची त्यातली भूमिका म्हणजे येत्या 30 तारखेला राज्यव्यापी धरणे आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे। या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्या त्या जिल्ह्यातील गुंतवणूकदार कमिटीचे सर्व पदाधिकारी 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत। या धरणे आंदोलनाच्या नंतरही जर समजा या शासनाला सेबीला जाग आली नाही आणि त्यांनी गुंतवणूकदारांच्या न्याय देण्यासंदर्भातील कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही तर त्यानंतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यासंदर्भातील आम्ही नियोजन करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळवून देण्यासाठी ये आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन उभं करणार आहोत।